नमस्कार मित्रांनो, जसं तुम्ही टॉपिक बघितलंच असन तर आज आपण बघणार आहोत झूमवर मीटिंग अटेंड कशी करायची। सगळ्यात आधी आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायला लागेल, तिथं सर्च करायचं झूम ॲप आणि मग आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे झूम ॲप। हा ॲप 35 MB आहे। तर आता आपण व्हॉट्सअपमध्ये जाणार आहोत, इथं आपल्याला एक लिंक दिसेल ही आपल्या होस्टनी, म्हणजे आता जर तुम्ही स्टुडंट्स आहात तर तुमच्या टीचरने पाठवलेली ही लिंक असणार। तर आपण दोन प्रकारे मीटिंग अटेंड करू शकतो, जी वर लिंक आहे तिच्यावर क्लिक करून किंवा जो खाली मीटिंग आय डी व पासवर्ड आहे त्याला यूज। तर आपण सगळ्यात पहिलं मीटिंग आय डी व पासवर्डचा वापर करून ट्राय करूया। तर आपल्याला पहिलं झूम ॲपमध्ये जायला लागेल। तर आता झूम ॲपमध्ये गेल्यावर आपल्याला असा इंटरफेस दिसेल, तर तिथं जॉईंट मीटिंग म्हणून करायला लागेल आपल्याला। आता आपल्याला इथं मीटिंग आय डीच्या जागी जाऊ, मगाशी आपण व्हॉट्सअपवर मीटिंग आय डी बघितलेला होता तो टाकायचा आहे। आता प्रिपेरिंग मीटिंग असं म्हणतं, इथं आपल्याला थोडा वेळ थांबायला लागेल। आता इथं मीटिंगचा पासवर्ड मागतंय, जो मगाशी आपण पासवर्ड बघितलेला व्हॉट्सअपवर, जो आपल्या होस्टनी किंवा टीचरने पाठवलेला तो टाकायचा आहे। ह्याच्यानंतर आपल्याला ओके दाबायचं आहे। ओके दाबल्यावर मग आपल्याला आपण अजून एक इंटरफेस दिसन, आता आपल्याला प्रिपेरिंग मीटिंग परत एकदा म्हणतंय, आता आपल्याला इंटरफेस दिसन। हा इंटरफेस असा आहे की अजून होस्ट मीटिंगमध्ये आलेले नाही, आपल्याला थोडा वेळ थांबायला लागेल मग होस्ट आपल्याला जॉईंट करून। आता आपण झूम ॲपवर दुसऱ्या पद्धतीने मीटिंग कशी अटेंड करू शकतो हे पाहणार आहोत। चल आता चला पाहूया। तर आधी आपल्याला व्हॉट्सअप खोलायला लागेल, तिथं आपल्याला आपली लिंककडे जायचं आहे। लिंकमध्ये गेलं आपल्याला, आता इथं दिसणाऱ्या निळ्या लिंकवर क्लिक करा व झूम ॲपवर क्लिक करून कंटिन्यू करा। इथं प्रिपेरिंग मीटिंग म्हणतंय, आता इथं मीटिंग होस्ट, अजून इथं वेट फॉर मीटिंग होस्ट असं म्हणतंय, म्हणजे अजून मीटिंग होस्ट जो आहे तो आलेला नाही आहे, आपल्याला थांबायला लागेल जरा वेळ। आता इथं प्लीज एंटर युअर नेम म्हणते, म्हणजे आपल्याला होस्टनी जो कोणी होस्ट आहे त्याने आत घेतलेलं आहे। इथं प्लीज एंटर युअर नेमच्या जागी आपण आपलं नाव टाकायचं आहे। आता कनेक्टिंग म्हणतं इथे, प्लीज वेट मीटिंग होस्ट विल लेट यू सून, म्हणजे आता मीटिंग होस्ट आपल्याला आत घेत आहे, आपल्याला जरा वेळ थांबायला लागेल। आता आपण मीटिंगमध्ये एंटर झालेलो आहोत, इथं साईडला जॉईंट ऑडिओ म्हणून असा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं, त्याच्यावरती जे पांढरं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं। इथं आपल्याला परमिशन मागत आहे, आपण परमिशन द्यायची, इथं झूम ॲप आपल्याला इथं परमिशन मागत आहे ती परमिशन देऊन टाकूया। आता आपल्याला जे टीचर सांगतायत किंवा जो होस्ट सांगतो आहे ते ऐकू। आता स्टार्ट व्हिडिओवर क्लिक केलं की आपण आपला फेस टीचरला होस्टला दाखवू शकतो, इथं परमिशन मागत आहे, आपल्याला परमिशन द्यायला लागणार आहे। आता ज्यावरती आपल्याला कोपऱ्यात पिंक दिसतंय ते आपला फेस कॅमेरा चालू आहे, पण मी तिथं बोट ठेवलेलं आहे। आपल्याला वर लेफ्ट साईड कॉर्नरला अजून काही ऑप्शन दिसतील, तिथं कॅमेराचा अजून एक ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक केल्यावर आपला फ्रंट कॅमेरा चालू होतो। इथं मोर ऑप्शन अजून एक आहे, त्याच्यात स्टिकर्स वरती दिसत असेल, स्टिकर्सचे आपण पाठवलेले आणि हे जे स्टिकर्स आहेत ते आपले फ्रेंड्स किंवा जे होस्ट आहे ते बघू शकतात, पण ॲक्च्युली हे टीचर जो। आता इथं अजून काही स्टिकर्स वगैरे, रेज हँड म्हणून आहे, चॅट पण आहे। आता इथं स्क्रीन शेअर होत आहे, म्हणजे आपले टीचर किंवा जो होस्ट आहे तो त्याने हा स्क्रीन शेअर केलेला आहे, म्हणजे जो टीचर असेल किंवा जो प्रिन्सिपल वगैरे ते ह्या फळ्यावर लिहून शिकवणार आपल्याला, त्याच्यासाठी हा फळा आहे। त्याच्या शेजारी जे पार्टिसिपेंट्स आहेत, जे कोण प्रेझेंट आहेत, इथंच मोरमध्ये आपल्याला चॅट दिसन, तिथं चॅटमध्ये जाऊन आपण इथं खाली टाईप करून टीचरांना प्रश्न विचारू शकतो, काही लिहून, हाय टीचर मला असं असं हे समजलं नाही आहे, हाय गुड मॉर्निंग वगैरे। आणि हो, आपल्याला इथं दुसऱ्यांनी पाठवलेले मेसेजसुद्धा दिसू शकतात। आता आपण इथं गुड मॉर्निंग म्हणून पाठवलेलं आहे, इथं आपल्या टीचरांचा पण मेसेज आलेला आहे गुड मॉर्निंग म्हणून।
आता आपण परत इंटरफेसमध्ये जात आहोत, मेन इंटरफेसमध्ये. इथं आपण पार्टिसिपेंटमध्ये जाणार आहोत. आता पार्टिसिपेंटमध्ये अजून काय काय ऑप्शन्स असतात हे शिकवायला तुम्हाला. आता पार्टिसिपेंटमध्ये गेल्यावर आपण आपल्या नावावर क्लिक केल्यावर तिथं दोन ऑप्शन राहतात, रेज हँड आणि रिनेम. जर आपण रेज हँडवर क्लिक केलं तर तिथं रेज हँड म्हणून आपला एक हँड दिसतो. जर आपल्याला काही प्रश्न विचारायचा असेल जसं आपण वर्गात हात वर करतो तसंच, आणि लो हँड म्हणजे आपल्याला आपलं जर प्रश्न विचारून झालेला असेल तर आपण हा हात खाली पण करू शकतो. आता रिनेममध्ये गेल्यावर आपण आपलं नाव बदलू शकतो. जर आपण स्टार्टिंगला आपलं नाव चुकीचंच राखलं असेल तर आता आपण ते नाव बदलूही शकतो. आता आपण बघू शकता कसं मी नाव बदललेलं आहे. ह्याच्यानंतर आपण बॅक जाऊन बॅक गेलं की आपण कॅमेरा ऑफ करू शकतो, ऑन करू शकतो आणि स्क्रीन शेअर करू शकतो, पण जर आपल्या होस्टनी परमिशन दिली तरच. आता आपण राईट साईडच्या कोपऱ्यात लिव्ह म्हणून ऑप्शनवर क्लिक केलं की लिव्ह मीटिंग म्हणून असं येतं. जर त्याच्यावर आपण क्लिक केलं तर आपली मीटिंग लिव्ह होऊन जाते. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.